शिवसेना भाजपामध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेत कृषी मंत्र्यांचा पदभार स्वीकारला आहे। त्यानंतर काल राज्यामध्ये काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत। त्यात राज्याचे डॅशिंग अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची ओळख आहे। त्यांची देखील 1.5 महिन्यात दुसरी बदली होऊन कृषी खात्यामध्ये त्यांची वर्णी लागली आहे। त्यामुळे कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे तर त्याच विभागामध्ये तुकाराम मुंडे यांची बदली म्हणजे कृषी खात्यावर मुंडे राजा आहे की काय असा प्रश्न देखील उपस्थित राहत आहे। त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे। पाहूयात। मला वाटतं देशाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त बदली जर कोणत्या अधिकाऱ्यांची झाली असेल तर तो तुकाराम मुंडे आहे। वैयक्तिक मी त्यांना जेव्हा केव्हा भेटतो तो अधिकारी मला न जाणो माझा त्यांच्याशी जास्त संबंध आला नाही, पण तो मला तो चांगला वाटतो। आणि हे दोन्ही मुंडे एकत्र आल्यामुळं आता दोघांचे स्वभाव कसे मिळतात यावर खऱ्या अर्थानं त्या क्षेत्राचा विकास अवलंबून असला। म्हणून मी दोघांनाही शुभेच्छा देईन। शेतकऱ्यांचे असलेले प्रलंबित प्रश्न ज्या तडफेने आज त्याची उत्तरं धनंजय मुंडेने आज सभागृहात दिली ती वाखाणण्याजोगी होती, त्यांचं मी अभिनंदनच करतो। परंतु भविष्यामध्ये माझा शेतकरी आपला शेतकरी हा कुठं हतबल होणार नाही, त्याला चांगले बियाणे मिळतील आणि त्यांना ज्या वेळेला मदतीचा त्यांनी जे टाव फोडला त्या टायमाला सर्वात अग्रेसिव्ह पद्धतीने तुम्ही जाऊन त्याची मदत कराल अशी अपेक्षा या कृषी मंत्री कडून आहे। अब्दुल सत्तारांच्या कारभाराकडे कसं बघताय? मग त्यांच्या पद्धतीने बघा, प्रत्येकाचं काम करण्याचं एक नेचर आहे। त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं, चांगलं का वाईट याबद्दल मी कॉमेंट करणार नाही, परंतु यांनी करावं अशी मी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। हे दोन मुंडे यांची आणखी एक प्रतिमा आहे की अडेल तोटो आहे, फाटणं निर्णय घेतात वगैरे वगैरे, अशा स्थितीमध्ये जमल का, हे होईल का, मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं भलं होईल का अशी चर्चा आहे। अहो, सगळ्या मुंडे मुंडेमध्ये भांडण्याचं असतात असं नाही, दोन चांगले मुंडे एकत्र येऊ शकतात। म्हणून याच्यावर एवढं काय की मुंडेंनी भांडलंच पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? म्हणून हे मुंडे कदाचित एकत्रित चांगले राहतील आणि चांगला विकास करतील अशी अपेक्षा आहे।